स्वयंघोषित मनोहर मामा हा अकलूत संग्रामनगर इथं दवाखान्यातच पोलीस संरक्षणातच भक्तांकडून मलिदा गोळा करत असल्याचं निदर्शनास येत आहे त्यामुळे रुग्ण आणि डॉक्टर मंडळी त्रस्त बनली आहेत भोंदुगिरी करणाऱ्या मनोहर मामाला अकलूत संग्रामनगर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आलंय या दवाखान्यात तो उपचारासाठी आलाय की दुकान चालवायला हेच तिथल्या लोकांना कळेन असं झालंय कपाळी गंध फॅशनेबल कोरलेली दाढी पाच पन्नास टगे गडी दवाखान्यात दिसू लागल्यानं सुरुवातीला कोणीतरी मोठा रुग्ण असल्याचं लोकांना वाटलं पण हे साक्षात मनोहर मामा आहेत हे कळल्यानंतर लोकांनी तोंडात बोट घातलं जे पोलीस त्याच्या बंदोबस्तासाठी सज्ज आहेत त्यांनीच मनोहर मामाच्या दर्शनासाठी भक्तांची रांग लावली आहे आता इथं दवाखान्यातच मामाचा मठ भरतो अकलूतचे कमी मात्र बाहेरच्या तालुक्यातून जिल्ह्यातून राज्यातून लोक येतात या, या मनोहर मामानं दवाखान्याचा पार खंडोबा करून सोडलाय याच्या बडे जावीचा त्रास इतर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना सहन करावा लागतोय न्यायालयीन बाब असल्यानं डॉक्टर काही बोलत नाहीत पण लोक मात्र या प्रकाराला वैतागून गेलेत दर्शन रांग धूप अगरबत्ती यामुळं दवाखान्यातील खोलीचा पार देव्हारा करून सोडलाय त्याच्या खोलीचा दरवाजा बंद करून फक्त लोकांना आत सोडण्यात शिष्य आणि पोलीस व्यस्त आहेत मठात जाण्याऐवजी असंच बरं असं त्याला वाटायला लागलं की काय हे झालं आहे मनोहर मामाला या दवाखान्यातून हलवा असा सूर लोकांमधून उमटतोय अशा या भोंदू मनोहर मामावर लवकरच कारवाई होईल की असं जामीन मिळेपर्यंत तो दवाखान्यात दुकान चालवत राहील किंवा दुसऱ्या दवाखान्यात जाईल आणि तिथंही आपला मठ काढेल हे येणारा काळच ठरवेल